कर्नाटकात शनिवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या मतदानात तोर चाचणीनंतरही राज्यात सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार हे स्पष्टपणे सांगणे अवघड झाले आहे. शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या 5 एक्झिट पोलपैकी काहीने काँग्रेसला तर काहीने भाजपला सर्वाधिक प्रभावी पक्षाचे स्थान दिले आहे. तर 4 अंदाजामध्ये राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 2008 साली मुंबईमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याची कबुली अखेर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. भारताने याबाबतचे ठोस पुरावे आणि कागदपत्रे देऊनही पाकिस्तानने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी मान्य केले. विशेष म्हणजे पंतप्रधान पदावरून त्यांची हकालपट्टी केल्यानंतर अवघ्या 9 महिन्यानंतर त्यांनी ही कबुली जबाब दिला आहे. मंगळ ग्रहाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमेरिका उत्सुक आहे. यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आपल्या 2020 योजनेनुसार मंगळावर मिनी हेलिकॉप्टर पाठवण्याची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात वयोवृद्ध शास्त्रज्ञ डेव्हिड गुडाल यांनी वयाच्या 105 वर्षी इच्छा मरणाने मृत्यूला कवटाळले. आपल्याला इच्छा मरण यावे यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलिया सोडत स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. आपल्या आयुष्याला कंटाळलो असून दीर्घकाळ आयुष्य जगण्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली होती. जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्यांनी संगीतकार बिथोवन यांचे ऑड टू जॉय या गाण्याची धून ऐकत शेवटचा श्वास घेतला. न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावर वादळ आल्याने 70 उंचीची महाप्रचंड लाट आल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले. दक्षिण गोलार्धातील ही सर्वात मोठी लाट आहे असे शास्त्रज्ञांनी म्हटले. या लाटेची उंची साधारण 8 मजली इमारती एवढी असल्याचे न्यूझीलंडच्या हवामान विभागाकडून सांगण्यात आले. वाढत्या वयानंतर माणसाचे शरीर त्यास मदत करत नाही. घरातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर असल्याने एकटेपणाची जाणीव निर्माण होते. आपली एकांतवासापासून सुटका करण्यासाठी थायलंडमधील वयस्कर नागरिकांसाठी अनोखा मार्ग स्वीकारण्यात आला. थायलंडमधील वयोवृद्ध नागरिक आता शाळेत शिक्षण घेत आहेत. आपल्या लहानपणातील दिवस पुन्हा जगण्यासाठी त्यांना आनंद होत आहे. घरातील एकटेपणा आणि तणावापासून सुटका करण्यासाठी थायलंड सरकारकडून मदत करण्यात येत आहे. वृद्ध आई वडील किंवा पालकांसोबत गैरवर्तन करणे किंवा त्यांना घरातून हकलणाऱ्या अपत्य किंवा नातेवाईकांना 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. सध्या या गुन्ह्यासाठी 3 महिन्यांपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. केंद्रीय न्याय तसेच सामाजिक अधिकारी मंत्रालय कायद्यात बदल करून शिक्षेत वाढ करण्याची तयारी करत आहे. जम्मू काश्मीरच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नगरोटा शस्त्र भांडारा नजीक जागा खरेदी केली आहे. या नेत्यांमध्ये विधानसभेचे अध्यक्ष निर्मल सिंग आणि उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांचाही समावेश आहे. या जागेवर निर्मल सिंग यांनी घराच्या बांधणीस प्रारंभ केला असून सैन्याने यावर आक्षेप घेतला आहे. काश्मीर खोऱ्याला लडाखला सर्व ऋतूंमध्ये जोडणाऱ्या जोजिला भुयार प्रकल्पाचे भूमिपूजन 19 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. खराब हवामानामुळे लडाखचा काश्मीर खोऱ्याशी संपर्क तुटत असतो, परंतु हे भुयार निर्माण झाल्यावर ही समस्या दूर होणार आहे. याचबरोबर सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील जोजिला खिंड महत्वाची मानली जाते. या भुयारीतून 3.5 तासांचा प्रवास केवळ काही मिनिटात पूर्ण होईल. रस्ते अपघातातील पीडितांना मिळणाऱ्या किमान नुकसान भरपाईच्या रकमेत 10 वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना, जखमी आणि अपंगत्व आलेल्यांना तसेच किरकोळ जखमींना 10 नुकसान भरपाई मिळणार आहे. वाहतूक मंत्रालयानं याबद्दलचा निर्णय घेतला असून तो लवकरच लागू केला जाणार आहे. 1943 पासून सुरू झालेल्या प्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवाला 71 वर्षे पूर्ण झाली आहेत. 71 चित्रपट महोत्सवात सौदी अरेबिया पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. श्रीदेवीच्या गौरवासाठी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला विशेष निमंत्रण देण्यात आले. यंदा 19 पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात कठोर नियमांमुळे कोणतीही महनीय किंवा चाहते रेड कार्पेटवर सेल्फी घेऊ शकणार नाहीत.